ढवळपुरीमधील 3 मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावामध्ये शेततलावामध्ये पोहत असताना हातातील दोरी निसटल्यामुळे एकाच कुटुंबामधील 3 सख्या चुलत भावांचा शेततलावामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्माईल बालम शेख वय 20, धन्वंतरी विद्यालय ढवळपुरी, नावेर नूर मोहम्मद शेख वय 16, आश्रमशाळा ढवळपुरी व मोईन निजाम शेख वय 14, दुर्गादेवी विद्यालय ढवळपुरी अशी या मृत मुलांची नावे आहेत. दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे येथील बिरोबा मंदिरालगत असलेल्या शेततळ्यामध्ये पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. गावातील तुषार साळवे, संदीप साठे, याकूब शेख, सतीश गुंजाळ, किरण बुचुडे या युवकांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढलेत. सदर घटनेची पारनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे मात्र सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद घटनेमुळे ढवळपुरी गावावर अक्षरशः शोककळा पसरली आहे. आमचे पारनेर ब्युरो चीफ दत्ता गाडगे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.